नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोऑर्डिनेट ज्योमेट्री या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू सॉल्व्ह करायचा आहे सोडूया पहिला प्रश्न ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट डी पॉइंट्स ए बी सी जॉईन ए बी अँड बी सी ग्राफ पेपरवर आपल्याला हे तीन पॉईंट इंडिकेट करायचे आहेत आणि तीन पॉइंट आपण इंडिकेट केल्यानंतर ए आणि बी हे दोन पॉईंट जोडायचे आहेत आणि बी आणि सी हे दोन पॉईंट जोडायचे आहेत आपल्याला त्यापासून एक फिगर तयार होईल तर ती फिगर कोणती असेल हे आपल्याला ओळखायचं आहे पहा पहिला पॉईंट आहे ए पॉईंट थ्री आणि झिरो आहेत येथे दोन नंबर आहेत थ्री आणि झिरो पहिला जो नंबर असतो तो, तो आपल्याला एक्स कोऑर्डिनेट घ्यायचा आहे आणि दुसरा घ्यायचा आहे आपल्याला वायसाठी पहा एक्सचा थ्री आहे तर वायचा झिरो आहे बरोबर आहे एक्सचा थ्री घ्यायचा आपल्याला पाय हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस येथे आपण स्केल लिहिलेला आहे वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट हे स्केल घेतलेलं आहे आपण दोन्ही ॲक्सिसवर पहा हे पॉईंट आपल्याला या ग्राफ पेपरवर दाखवायचा आहे पहा एक्ससाठी थ्री आणि वायसाठी झिरो आहे प एक्ससाठी थ्री हा पॉईंट होईल वायसाठी झिरो प वायचा हा झिरो आणि एक्सचा एक्सवरचा पॉईंट हा थ्री आहे म्हणजे हा पॉईंट येईल बरोबर आहे नंतर बीचा थ्री आणि थ्री आहे म्हणजे एक्ससाठी पण थ्री घ्यायचा आहे आपल्याला आणि वायसाठी पण थ्रीच घ्यायचा आहे बी पॉईंट हा पॉईंट कोणता आहे हा पॉईंट ए काढलेला आहे आपण थ्री आणि झिरो बीचा एक्ससाठी थ्री आहे वायसाठी थ्री आहे पहा एक्ससाठी थ्री आहे पण वायसाठी थ्री प वायसाठी प्लस थ्री म्हणजे हा पॉईंट येईल पहा नाईन्टी अँगलमध्ये आपल्याला मॅच करायचे आहेत एक्सचा थ्री आहे वायचा थ्री आहे म्हणजे पॉईंट हा येईल बरोबर आहे नाईन्टीमध्ये मॅच केलेले आहेत आपण हा बी पॉईंट काढलेला आहे आपण सी पॉईंटसाठी एक्सला झिरो घ्यायचा आहे आपल्याला आणि वायला थ्री घ्यायचा आहे बरोबर आहे एक्सचा झिरो घ्यायचा आहे वायचा थ्री घ्यायचा आहे एक्सचा झिरो म्हणजे हा होईल परंतु वायचा थ्री घ्यायचा आहे म्हणजे हा पॉईंट होईल बरोबर आहे प एक्सचा झिरो आणि वायचा थ्री म्हणजे हा पॉईंट येईल आता हा पॉईंट आपण सी काढलेला आहे आता आपल्याला जॉईन ए बी अँड बी सी ए बी आणि बी सी आपल्याला जॉईन करायचे आहेत ए आणि बी आपण जॉईन केले आता बी आणि सी जॉईन करू बी आणि सी जॉईन केले व्हॉट इज दी फिगर फॉर्मड कोणती फिगर तयार होते पहा हा स्क्वेअर तयार होईल कारण प्रत्येक साईड इक्वल आहे प्रत्येक साईडची लेंथ थ्रीच आहे वन टू थ्री हे वन हे टू थ्री वन टू थ्री म्हणजे प्रत्येक साईड इक्वल आहे आणि प्रत्येक अँगल पण नाईन्टी आहे म्हणजे हा स्क्वेअर आहे बरोबर आहे व्हॉट इज द फिगर फॉर्मड द फिगर फॉर्म बाय जॉईनिंग ए बी अँड बी सी इज अ स्क्वेअर स्क्वेअरची फिगर तयार होते आपल्याला पहा मी पेनाने ग्राफ केलेला आहे तुम्हाला पेन्सिलने करायचा आहे व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर के केलेला आहे ला पा स्केल लिहिणं पण आवश्यक आहे स्केलसाठी अर्धा मार्क असतो नेक्स्ट दुसरा प्रश्न राईट डी इक्वेशन ऑफ दी लाईन पॅरल टू वाय ॲक्सिस वाय ॲक्सिसला पॅरल असणाऱ्या लाईनचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ सेवन वाय ॲक्सिसपासून सेवन डिस्टन्सवर आहे ती आणि लेफ्ट साईडला आहे पहा येथे आपल्याला ग्राफ काढायची आवश्यकता नाही आहे तरी समजण्यासाठी मी ग्राफ काढलेला आहे पहा वाय ॲक्सिसला पॅरलर जर लाईन असेल तर ती यक्सच्या फॉर्ममध्ये असते म्हणजे इक्वेशन कसं असते एक्सच्या फॉर्ममध्ये असते आणि एक्स ॲक्सिसला जर पॅरलर असेल तर वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन असते सपोज वाय प्लस टू इक्वल टू झिरो म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल मायनस टू येईल बरोबर आहे म्हणजे हे वायचं इक्वेशन आहे येथे एक्स नाही आहे म्हणजे ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलर आहे पहा इक्वेशन जर एक्सचा असेल तर वाय ॲक्सिसला पॅरलर असते आणि इक्वेशन जर वायचं असेल हे इक्वेशन आहे एक्सचं आहे बरोबर आहे येथे फक्त एक्स आहे म्हणजे ही लाईन कशी वाय ॲक्सिसला पॅरलर आहे आणि येथे फक्त वाय आहे येथे एक्स नाही आहे म्हणजे हे इक्वेशन या इक्वेशनची जर लाईन काढली आपण तर ती एक्स ॲक्सिसला पॅरलर असेल पहा एक्स ॲक्सिसला जर पॅरलर असेल तर इक्वेशन वायच्या फॉर्ममध्ये असते आणि वाय ॲक्सिसला जर पॅरलर असेल तर इक्वेशन एक एक्सच्या फॉर्ममध्ये असते म्हणजे वायच्या स्वरूपात आणि एक्सच्या स्वरूपात आता येथे आपल्याला पा वाय ॲक्सिसला पॅरलर आहे म्हणजे इक्वेशन कसं पाहिजे आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे बरोबर आहे म्हणजे एक्स इक्वल टू ए ए म्हणजे काय कोणती एक संख्या बरोबर आहे प्लस किंवा मायनस एक्स इक्वल टू प्लस ए किंवा मायनस ए एक्स इक्वल टू ए ए म्हणजे काय कोणती एक संख्या ती प्लस असेल किंवा मायनस असेल पहा येथे आपल्याला काय विचारलेलं आहे राईट इक्वेशन ऑफ दी लाईन पॅरल टू वाय ॲक्सिस हा वाय ॲक्सिस आहे येथे आपल्याला ग्राफ काढायची आवश्यकता नाही आहे समजण्यासाठी मी ग्राफ काढलेला आहे पहा हा वाय ॲक्सिस आहे वाय ॲक्सिसला पॅरलर पाहिजे लाईन आपल्याला ॲट अ डिस्टन्स ऑफ सेवन आणि लेफ्ट साईडला म्हणजे वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला वाय ॲक्सिसचा लेफ्ट साईड म्हणजे आपल्या डाव्या हाताला आपल्या लेफ्ट साईडला सेवन युनिट पा हे वन युनिट टू युनिट थ्री फोर हे सेवन युनिट हा पॉइंट येईल बरोबर आहे या पॉइंट पासून आपल्याला लाईन काढावी लागेल वाय ॲक्सिसला पॅरल तर ती लाईन कशी होईल याप्रमाणे होणार आहे पा येथे एक्सचा कोऑर्डिनेट किती आहे मायनस सेवन आहे म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय होईल एक्स इक्वल टू मायनस सेवन पहा येथे आपल्याला ग्राफची आवश्यकता नाही आहे परंतु याचा आन्सर कसं लिहायचं पा दि इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलर टू वाय एक्सिस इक्वेशन ऑफ दी लाईन पॅरलर टू दी वाय एक्सिस इज प वाय ॲक्सिसला पॅरलर असेल तर इक्वेशन कसं असेल फक्त एक्सच्या कोणती तरी एक संख्या असेल सपोज ये ए म्हणजे एक नंबर आहे प्लस किंवा मायनस प्लस असेल तर वाय ॲक्सिसच्या राईटला असेल आणि मायनस असेल तर वाय ॲक्सिसच्या लेफ्टला असेल आता आपल्याला इथे ले लेफ्टला विचारलेलं ले, आहे ॲट सेवन डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे याची ये व्हॅल्यू काय येईल मायनस सेवन येईल बरोबर आहे सिन्स द लाईन इज ॲट अ डिस्टन्स ऑफ सेवन युनिट्स ऑफ दी लेफ्ट ऑफ वाय एक्सिस टू वाय एक्सिस टू वाय एक्सिस म्हणजे येथे आपण येची व्हॅल्यू काय घेणार मायनस सेव्हन घेणार बरोबर आहे ए इक्वल टू मायनस सेवन म्हणजे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आपलं एक्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे एक्स इक्वल टू ये एची व्हॅल्यू आपण येथे लेफ्टला असल्यामुळे ले मायनसमध्ये घेणार ए इक्वल टू मायनस सेवन बरोबर आहे म्हणजे आता या इक्वेशनमध्ये याची व्हॅल्यू मायनस सेवन पुट करू म्हणजे इक्वेशन कसं होईल आपलं देअर फोर एक्स इक्वल टू मायनस सेवन इज द इक्वेशन ऑफ द रिक्वायर्ड लाईन जी लाईन आपल्याला विचारलेली आहे त्या लाईनचं इक्वेशन काय असेल एक्स इक्वल टू मायनस सेवन जर येथे सेवन युनिट राईटला असेल तर आपण काय लिहिणार एक्स इक्वल टू सेवन येईल बरोबर आहे वायच्या राईटला म्हणजे नंबर प्लसमध्ये येईल आणि वायच्या लेफ्टला म्हणजे नंबर मायनसमध्ये येईल नेक्स्ट तिसरा प्रश्न राईट दी इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू एक्स ॲक्सिस पहा एक्स ॲक्सिसला पॅरल पाहिजे म्हणजे इक्वेशन कसं येईल वायच्या फॉर्ममध्ये येईल बरोबर आहे वाय इक्वल टू बी एक्ससाठी आपण ए एक घेतो आणि वायसाठी आपल्याला बी घ्यायचा आहे म्हणजे वाय इक्वल टू एखादा कोणता तरी नंबर असेल बी म्हणजे प्लस असेल किंवा मायनस असेल म्हणजे ॲक्सिसला पॅरल असल्यामुळे इक्वेशन वायच्या फॉर्ममध्ये येईल बरोबर आहे आणि ॲट अ डिस्टन्स ऑफ फाईव्ह युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो दी ॲक्सिस पा येथे समजण्यासाठी आपण ग्राफ केलेला आहे ग्राफ काढायची आवश्यकता नाही या प्रश्नासाठी प ॲक्सिसला पॅरल हा ॲक्सिस याला पॅरल आणि बिलो दिलेला आहे म्हणजे ॲक्सिसच्या खाले आणि डिस्टन्स किती फाईव्ह युनिट आहे पा फाईव्ह युनिट हे डिस्टन्स येईल बरोबर आहे एक्स ॲक्सिसच्या बिलो म्हणजे फायू युनिट हा पॉईंट येईल आणि पॅरलर पाहिजे एक्स ॲक्सिसला म्हणजे या पॉईंटमधून आपल्याला पॅरल लाईन काढावी लागेल ती एक्स ॲक्सिसला ती लाईन कशी येईल पहा बिलो साईडला आपण फायू युनिटवर लाईन काढलेली आहे पहा एक्सची व्हॅल्यू आहे ते झिरो आहे परंतु वायची व्हॅल्यू वायवरच पॉईंट आहे हा बरोबर आहे म्हणजे मायनस फाईव वायची व्हॅल्यू किती आहे वाय इक्वल टू मायनस फाईव्ह वा हेच इक्वेशन येणार आहे या, या लाईनचं वाय इक्वल टू मायनस फाईव्ह प आता येथे ग्राफची आवश्यकता नाही आहे याचा आन्सर कसं लिहिणार आपण एक ॲक्सिसला पॅरल लाईन पाहिजे आपल्याला बरोबर आहे द इक्वेशन द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरल टू ॲक्सिस इज ॲक्सिसला पॅरल तर इक्वेशन कसं येईल वायच्या फॉर्ममध्ये येईल बरोबर आहे वाय इक्वल टू बी प वायसाठी आपल्याला बी घ्यायचा आहे आणि एक्ससाठी आपण ए घेतो बरोबर आहे एक्ससाठी ए घ्यायचा वायसाठी बी घ्यायचा आहे म्हणजे वाय इक्वल टू बी बी म्हणजे काय एक संख्या असेल प्लस किंवा मायनस एक्स ॲक्सिसला पॅरल असल्यामुळे इक्वेशन आपलं वायच्या फॉर्ममध्ये येईल बरोबर आहे वाय इक्वल टू बी आता इथे लिहिणार आपण सिन्स द लाईन ॲट अ डिस्टन्स ऑफ फाईव्ह युनिट बिलो दी ॲक्सिस पहा बिलो असल्यामुळे व्हॅल्यू आपल्याला मायनस घ्यावी लागेल बरोबर आहे बीची व्हॅल्यू इथे किती येईल मायनस फाईव्ह येईल वायची व्हॅल्यू आपण एकतर प्लस किंवा मायनस बी घेणार प्लस कधी घेणार आपण जर एक्स ॲक्सिसच्या वर असेल तर आणि मायनस कधी घेणार एक्स ॲक्सिसच्या बिलो असेल तर डिस्टन्स फायू युनिट आहे परंतु बिलो असल्यामुळे आपल्याला बीची व्हॅल्यू मायनस फाईव्ह घ्यावी लागेल बरोबर आहे देअर फोर वाय इक्वल टू बीची व्हॅल्यू मायनस फाईव्ह वाय इक्वल टू मायनस फाईव्ह इज द इक्वेशन येथे आपल्याला इक्वेशन विचारलेलं होतं इक्वेशन कोणतं येईल वाय इक्वल टू मायनस फाईव्ह इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन वाय एक्स ॲक्सिसला पॅरल आहे त्यामुळे इक्वेशन वायच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे वा फक्त वाय आहे येथे एक्स नाही आहे फक्त वाय इक्वल टू बी बिलो असल्यामुळे मायनस फाईव्ह नेक्स्ट चौथा प्रश्न येथे एक आपल्याला पॉईंट दिलेला आहे क्यू पॉईंट हा पॉईंट एक वाय ॲक्सिसला पॅरलर असणाऱ्या लाईनवर आहे पहा क्यू पॉईंट हा वाय ॲक्सिसला पॅरलर असणाऱ्या लाईनवर आहे राईट द इक्वेशन ऑफ द लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ सर्वप्रथम आपण क्यू हा पॉईंट ग्राफ पेपरवर इंडिकेट करू पहा क्यू एकसाठी आपण मायनस थ्री घेणार आणि वायसाठी मायनस टू घेणार एक्ससाठी मायनस थ्री आणि वायसाठी मायनस टू पहा एक्सचा मायनस थ्री पाहिजे हा एक्सचा मायनस थ्री होईल आणि वायचा मायनस टू आहे पहा एक्सचा हा मायनस थ्री आणि वायचा मायनस टू असे नाईन्टीमध्ये मॅच करायचे आपल्याला पहा बरोबर हा पॉईंट येणार आहे बरोबर आहे हा पॉईंट येईल तर आता आपल्याला ही पॅरल आहे वाय एक्सिसला पॅरल वाय ॲक्सिसला म्हणजे या पॉईंटमधून आपल्याला वाय ॲक्सिसला पॅरल लाईन काढायची आहे पण या पॉईंटमधून आपण वाय ॲक्सिसला पॅरल लाईन काढू मी पेनाने काढतो आहे व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे हा पॉईंट आलेला आहे क्यू मायनस थ्री मायनस टू बरोबर आहे या क्यू पॉईंटचं लोकेशन काय आहे मायनस थ्री मायनस टू राईट इक्वेशन ऑफ दी लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ या लाईनचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे ही लाईन या लाईनचं इक्वेशन काय येईल ही वाय ॲक्सिसला पॅरल आहे बरोबर आहे त्यामुळे इक्वेशन कसं येईल एक्सच्या फॉर्ममध्ये येईल बरोबर आहे मग येथे एक्सची व्हॅल्यू किती आहे पहा एक्सची व्हॅल्यू मायनस थ्री बरोबर आहे म्हणजे एक्स इक्वल टू मायनस थ्री या लाईनचं इक्वेशन काय येईल एक्स इक्वल टू मायनस थ्री पा इक्वेशन लाईनवर लिहायचं असते आपल्याला असं पाय एक्स इक्वल टू मायनस थ्री हे या लाईनचं इक्वेशन आहे पहा इथे काय लिहिणार आपण दी इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरल टू दि वायक्सिस पहा वाय वायएक्सिसला पॅरल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन हे एक्सच्या फॉर्ममध्ये येईल बरोबर आहे एक्ससाठी आपण ए घेतो म्हणजे एक्स इक्वल टू ए आता येथे हेअर हे येची व्हॅल्यू किती आहे येथे पहा मायनस थ्री ए इक्वल टू मायनस थ्री बरोबर आहे म्हणजे एक्स इक्वल टू ए ए म्हणजे काय मायनस थ्री म्हणजे काय एक्स इक्वल टू मायनस थ्री देअर फोर एक्स इक्वल टू ए ऐवजी ही व्हॅल्यू फूड करू एक्स इक्वल टू मायनस थ्री इज दिक्वेशन ऑफ दी रिक्वायर्ड लाईन नेक्स्ट पाचवा प्रश्न एक्सॲक्सिस अँड लाईन एक्स इक्वल टू मायनस फोर पा ही एक लाईन आहे एक्स इक्वल टू मायनस फोर ती एक्स एक्सिसला पॅरल आहे असं आपल्याला दिलेलं आहे हे बरोबर आहे का पा प्रॉब्लेम आपल्या टेक्स्टबुकमध्ये चुकीचा आहे एक्स ॲक्सिसला पॅरलर असणारी लाईनचं इक्वेशन कसं पाहिजे वायच्या फॉर्ममध्ये पाहिजे बरोबर आहे म्हणजे वाय इक्वल टू बी पाहिजे आपल्याला येथे वाय इक्वल टू बी आहे का येथे एक्स आहे म्हणजे हा ॲक्सिस कोणता असायला पाहिजे हा वाय ॲक्सिस असायला पाहिजे एक्स ॲक्सिस ऐवजी आपण येथे वाय ॲक्सिस कन्सिडर करू प्रॉब्लेम सॉल्व्ह करू वाय ॲक्सिसला ही लाईन आता पॅरलर आहे व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम तर डिस्टन्स किती आहे त्यामधील आपल्याला काढायचं आहे पा येथे ग्राफची पण आवश्यकता नाही आहे समजण्यासाठी आपण ग्राफ काढलेला आहे वाय ॲक्सिस हा वाय ॲक्सिस आहे लाईन एक्स इक्वल टू मायनस फोर एक्सची व्हॅल्यू किती मायनस फोर पहा एक्सची व्हॅल्यू ही मायनस फोर वाय ॲक्सिसला पॅरल आहे म्हणजे येथून लाईन काढू काढणार आपण वाय एक्सिसला पॅरल या पॉईंटमधून आपण वाय ॲक्सिसला पॅरल लाईन काढलेली आहे एक्स इक्वल टू मायनस फोर या लाईनचं इक्वेशन काय आहे एक्स इक्वल टू मायनस फोर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन लेम ही लाईन आणि वाय ॲक्सिस यामधील डिस्टन्स किती आहे ते आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे पहा डिस्टन्स कधी पण पॉझिटिव्ह असते प्लसमध्ये असते पहा डिस्टन्स किती आहे झिरोपासून वन टू थ्री फोर मायनस फोर परंतु डिस्टन्स आपण प्लसमध्ये घेतो कारण मोठ्या नंबरमधून आपण छोटा नंबर मायनस करतो येथे झिरो मोठा आहे मायनस फोरपेक्षा बरोबर आहे म्हणजे झिरोमधून आपल्याला मायनस फोर मायनस करावे लागतील म्हणजे डिस्टन्स किती येणार आहे डिस्टन्स हे कधी पण पॉझिटिव्ह असते निगेटिव्ह नसते पहा इथे लिहिणार आपण येथे ग्राफची आवश्यकता नाही आहे समजण्यासाठी आपण ग्राफ काढलेला आहे इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज एक्स इक्वल टू प वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय येईल वाय ॲक्सिसचं इक्वेशन म्हणजे येथे एची व्हॅल्यू किती येणार आहे झिरो येईल बरोबर आहे पहा वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय असते एक्स इक्वल टू झिरो असते आणि एक्स ॲक्सिसचं इक्वेशन वाय इक्वल टू झिरो पहा इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस प्रथम वाय ॲक्सिसचं इक्वेशन आपण लिहिलेलं आहे एक्स इक्वल टू झिरो बरोबर आहे म्हणजे येथे ची व्हॅल्यू झिरो आहे आता क्वेशन ऑफ दी लाईन पॅरल टू पॅरलर टू दी वाय ॲक्सिस आता वाय ॲक्सिसला पॅरलर असणाऱ्या लाईनचं इक्वेशन आपल्याला एक्स इक्वल टू मायनस फोर दिलेला आहे बरोबर आहे एक्स इक्वल टू मायनस फोर म्हणजे येथे एची व्हॅल्यू मायनस फोर आहे डेअर फोर डिस्टन्स आता वाय ॲक्सिस आणि ही लाईन यामध्ये डिस्टन्स किती आहे ते आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन वाय एक्सिस अँड लाईन लाईन एक्स इक्वल टू मायनस फोर इच इज इक्वल टू एची व्हॅल्यू झिरो आहे बरोबर आहे आणि मायनस करावे लागेल येथे एची व्हॅल्यू मायनस फोर आहे मोठ्या नंबरमधून आपण छोटा नंबर मायनस करतो म्हणजे काय होईल झिरो मायनस मायनस प्लस होईल म्हणजे व्हॅल्यू किती येईल फोर येईल म्हणजे डिस्टन्स किती येते फोर येते पहा येथे डिस्टन्स आपल्याला इथे मायनस फोर आहे असं वाटते परंतु मायनस फोर नाही मायनस हे जे साईन आहे ना मायनस साईन फक्त दिशा इंडिकेट करते डायरेक्शन म्हणजे या, या वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला आहे मायनसवरून आपल्याला एवढंच इंडिकेट होते की हा पॉईंट वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला आहे त्यामुळे डिस्टन्स मायनस फोर नाही डिस्टन्स किती येणार आहे प्लस फोर येणार आहे येथे झिरो मोठा असतो आणि मायनस फोर लहान असतो म्हणजे मोठ्या नंबरमधून छोट्या नंबर आपण मायनस करतो झिरो मायनस मायनस फोर त्यामुळे डिस्टन्स किती आलेलं आहे फोर आलेलं आहे पण फोर युनिट नेक्स्ट सहावा प्रश्न येथे आपल्याला चार प्रकारचे इक्वेशन आहेत आणि हे इक्वेशन म्हणजे लाईन आहेत तर कोणत्या लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहेत आणि कोणत्या लाईन वाय एक ॲक्सिसला पॅरलल आहेत या चार लाईन्सपैकी कोणत्या लाईन्स एक्सॲक्सिसला पॅरल आहेत आणि कोणत्या लाईन वाय ॲक्सिसला पॅरल आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे पहा येथे ग्राफची आवश्यकता नाही आहे समजण्यासाठी आपण ग्राफवरही हो चेक करू पहा येथे एक्सच्या फॉर्ममध्ये इक्वेशन असेल तर ते वाय ॲक्सिसला पॅरल असते बरोबर आहे आणि वायच्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल तर ते एक्स ॲक्सिसला पॅरल असते हे वाय ॲक्सिसला पॅरलर असेल एक्सच्या फॉर्ममध्ये आणि वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन असेल तर ते ॲक्सिसला पॅरलर असेल पहा एक्सच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे येथे वाय नाही आहे फक्त एक्स आहे बरोबर आहे एक्सची काहीतरी व्हॅल्यू आहे म्हणजे एक्स इक्वल टू ए या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे म्हणजे हे वाय ॲक्सिसला पॅरलर आहे बरोबर आहे हे इक्वेशन आपलं वाय ॲक्सिसला पॅरलर येईल बरोबर आहे हे वाय इक्वल टू हे टू या साईडला जातील म्हणजे वायची व्हॅल्यू प्लस टू होईल म्हणजे वायच्या फॉर्ममध्ये आहे वायच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे हे इक्वेशन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल बरोबर आहे पहा एक्सच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे म्हणजे ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरल असेल वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे म्हणजे ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरल असेल बरोबर आहे येथे ग्राफची आवश्यकता नाही आहे पहा एक्स इक्वल टू थ्री एक एक्स इक्वल टू थ्री पहा ही लाईन कशाला असेल वाय ॲक्सिसला पॅरल असेल एक्स इक्वल टू थ्री ही लाईन काढलेली आपण पहा येथे वायची व्हॅल्यू किती येणार आहे हे मायनस टू या साईडला गेले तर वायची व्हॅल्यू टू होईल बरोबर आहे पहा वायची व्हॅल्यू टू म्हणजे हा पॉईंट येईल तर आपण पॅरलर काढू शकणार एक्स ॲक्सिसला प ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलर आहे कारण वायच्या फॉर्ममध्ये आहे बरोबर आहे वाय इक्वल टू वाय मायनस टू इक्वल टू झिरो या लाईनचं इक्वेशन हे आहे पहा ही लाईन वाय एक्सिसला पॅरल येईल कारण एक्सच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे बरोबर आहे वाय एक्सिसला एक्सची व्हॅल्यू काय होईल तर एक्स इक्वल टू मायनस सिक्स होईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू मायनस सिक्स तर या पॉईंटमधून आपण वायला पॅरल काढणार कारण एक्सला काढता येणार नाही वायलाच काढावं लागेल ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरल आहे इक्वेशन काय आहे एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो पाच चौथी लाईन एक्स एक्सिसला पॅरल येईल बरोबर आहे कारण वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे वायची व्हॅल्यू मायनस फाईव पहा वायची व्हॅल्यू मायनस फाईव आता आपण या पॉईंटमधून एक्सला पॅरल लाईन काढणार या लाईनचं इक्वेशन वाय इक्वल टू मायनस फाईव्ह पहा इथे ग्राफची आवश्यकता नाही आहे समजण्यासाठी आपण ग्राफ काढलेला आहे पहा सोल्युशन कसं लिहायचं एक्स इक्वल टू थ्री ही एक लाईन आहे आपल्याला बरोबर आहे द इक्वेशन एक्स एक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे ही लाईन वाय एक्सिसला पॅरल आहे द इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरल टू वाय एक्सिस इज एक्स इक्वल टू ए बरोबर आहे एक्स एची एची व्हॅल्यू येथे थ्री आहे ए इक्वल टू थ्री बरोबर आहे येथे एची व्हॅल्यू थ्री आहे देअर फोर म्हणजे वाय ॲक्सिसला ही लाईन पॅरल आहे बरोबर आहे देअर फोर ऐन एक्स इक्वल टू थ्री इज पॅरल टू वाय ॲक्सिस प दुसरं इक्वेशन वाय मायनस टू इक्वल टू झिरो बरोबर आहे म्हणजेच काय देअर फोर वायची ची व्हॅल्यू किती मिळेल हे मायनस टू या साईडला गेले तर प्लस टू होतील बरोबर आहे वाय इक्वल टू टू ही लाईन म्हणजेच काय ही लाईन म्हणजे ही लाईन वायच्या फॉर्म मध्ये आहे इक्वेशन वायच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरल आहे बरोबर आहे इथे लिहिणार आपण द इक्वेशन ऑफ लाईन टू वायच्या एक फॉर्ममध्ये आहे म्हणून एक्स ॲक्सिस लिहिणार आपण इज एक्स ॲक्सिसला पॅरल असेल तर इक्वेशन काय येते वाय इक्वल टू बी येते बरोबर आहे येथे बीची व्हॅल्यू किती आहे बी इक्वल टू टू आहे बरोबर आहे म्हणजे ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरल आहे

एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो एक्सच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे म्हणजे वाय एक्सिसला पॅरलल आहे बरोबर आहे यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल एक्स इक्वल टू हे सिक्स या साईडला मायनस सिक्स होतील बरोबर आहे ही लाईन म्हणजेच ही लाईन बरोबर आहे फक्त आपण सिक्स या साईडला पास केलेले आहेत पहा एक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे वाय एक्सिसला पॅरल आहे येथे लिहिणार आपण द इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरल टू वाय ॲक्सिस इथे एक्स असल्यामुळे आपण इथे वाय ॲक्सिस घेतलेला आहे इज आणि वाय ॲक्सिसला पॅरल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन वाय ॲक्सिसला पॅरल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय येणार आहे एक्स इक्वल टू ए बरोबर आहे इथे एची व्हॅल्यू मायनस सिक्स आहे बरोबर आहे देअर फोर लाईन एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो ही लाईन पॅरल आहे वाय ॲक्सिस पाच चौथं इक्वेशन वाय इक्वल टू मायनस फाईव्ह वाय इक्वल टू मायनस फाईव्ह वायच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरल आहे बरोबर आहे द इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरल टू एक्स ॲक्सिस वायचं इक्वेशन आहे तर एक्स ॲक्सिसला पॅरल इज एक्स ॲक्सिसला पॅरल असेल तर वाय इक्वल टू बी म्हणजे येथे बीची व्हॅल्यू किती आहे मायनस फाईव बरोबर आहे हेअर बी इक्वल टू मायनस फाईव्ह देअर फोर लाईन वाय इक्वल टू मायनस फाईव इज अ पॅरल टू एक्स ॲक्सिस नेक्स्ट सातवा प्रश्न येथे आपल्याला हे तीन पॉइंट्स दिलेले आहेत हे तीन पॉईंट्स ग्राफ पेपरवर काढायचे आहेत आणि तीन पॉइंट जर हे एकाच लाईनमध्ये असतील म्हणजे को लिनियर एकाच रेषेमध्ये असतील तर ती रेषा आपल्याला काढायची आहे ती लाईन आपल्याला काढायची आहे आणि ती लाईन एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेट होते त्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट लिहायचे आहेत पहा सर्वप्रथम आपण ए बी सी हे तीन पॉईंट आपण ग्राफ पेपरवर इंडिकेट करू पहा येथे एक्सची व्हॅल्यू टू आहे आणि वायची व्हॅल्यू थ्री आहे ए पॉईंट पा एक्सची व्हॅल्यू टू तर वायची व्हॅल्यू थ्री आहे पहा एक्सची व्हॅल्यू टू वायची व्हॅल्यू थ्री पहा नाईन्टीमध्ये वायचा थ्री आणि एक्सचा टू म्हणजे हा पॉईंट येणार आहे हा आपण पॉईंट लिहिलेला आहे हा आपण पॉईंट ए घेतलेला आहे ए एक एक्सचा टू आणि वायचा थ्री नंतर बी पॉईंट घेऊ आपण एक्सचा सिक्स आहे आणि वायचा मायनस वन आहे पहा एक्सचा सिक्स घ्यायचा आहे आपल्याला वायचा मायनस वन म्हणजे हा पॉईंट बरोबर आहे एक्सचा सिक्स आणि वायचा मायनस वन येथे मॅच होतील नाईन्टीमध्ये बरोबर आहे म्हणजे हा पॉईंट येईल नंतर सीचा झिरो आणि फाईव्ह एक्ससाठी झिरो वायसाठी फाईव्ह आहे प वायसाठी प्लस फाईव म्हणजे हा पॉईंट येईल पा हा पॉईंट आलेला सी झिरो आणि फाईव्ह हा पॉईंट आलेला आपला बी पॉईंट सिक्स आणि मायनस वन पहा ए बी सी हे तीन पॉईंट एका लाईनवर आहेत का आपण चेक करू पहा तीन पॉईंटमधून एक लाईन पास होईल का प कोनियर आहे तिन्ही पॉईंटमधून एकच लाईन पास होते बरोबर आहे एका रेषेमध्ये पॉईंट आहेत ती आपण लाईन ड्रॉ केलेली आहे तिन्ही पॉईंटमधून आपण लाईन ड्रॉ केलेली आहे आता पुढचा प्रश्न काय विचारला आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला ही लाईन कोणत्या पॉईंटमध्ये टच होते पहा वाय ॲक्सिसला या पॉईंटमध्ये टच होते बरोबर आहे हाच पॉईंट आहे परंतु एक्स ॲक्सिसला या पॉईंटमध्ये टच होते प येथे एक्सचा किती आहे सपोज हा आपण डी पॉईंट घेऊ एक्सचा कोऑर्डिनेट येथे फाईव आहे आणि वायचा झिरो आहे पहा येथे लिहिणार आपण दी पॉईंट ए बी अँड सी आर कोलिनियर कोलिनियर म्हणजे एकाच रेषेमध्ये आहेत एक रेशे दी लाईन इंटरसेक्ट दी एक्स ॲक्सिस ॲट प ला या पॉईंटमध्ये टच होते डी फायू झिरो ॲट डी फायू कॉम झिरो अँड दि लाईन इंटरसेक्ट वाय ॲक्सिस या पॉइंटमध्ये इंटरसेट होते सी झिरो फाईव्ह सी झिरो फाईव्ह नेक्स्ट आठवा प्रश्न येथे आपल्याला चार इक्वेशन्स दिलेले आहेत हे लाईनचे इक्वेशन आहेत म्हणजे या चार लाइन्स आपल्याला येथे ग्राफ पेपर वर काढायचे आहेत आणि पुढचा प्रश्न दिलेला आहे राईट डी कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन या लाईन्स जेथे एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्या पॉईंट्सचे आपल्याला कोऑर्डिनेट लिहायचे आहेत पाया चार लाईन्स दिलेल्या आपल्याला एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो म्हणजे काय होईल एक्स इक्वल टू मायनस फोर बरोबर आहे हे फोर या साईडला जातील म्हणजे एक्सची व्हॅल्यू येथे मायनस फोर आहे म्हणजे एची व्हॅल्यू किती आहे मायनस फोर वाय इक्वल टू देअर फोर वाय इक्वल टू प्लस वन होईल पाय येथे टू एक्स इक्वल टू मायनस थ्री होईल बरोबर आहे म्हणजे एक्स इक्वल टू मायनस थ्री अपॉन टू होईल देअर फोर थ्री अपॉन टू म्हणजे काय तीनचे अर्धे म्हणजे किती दीड म्हणजे वन पॉईंट फाईव्ह मायनस साईन म्हणजे मायनस वन पॉईंट फाईव्ह एक्सची व्हॅल्यू येणार आहे थ्री वाय इक्वल टू फिफ्टीन बरोबर आहे हे फिफ्टीन या साईडला जातील देअर फोर वाय इक्वल टू फिफ्टीनला थ्रीने डिवाईड करावे लागेल देर फोर वाय इक्वल टू फाईव्ह प आता एक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे इक्वे आपल्याला लाईन काढता ला येईल वाय ॲक्सिसला पॅरलल येईल वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन वा आहे म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरल म्हणजे या चारही लाईन आपल्याला ड्रॉ ला करता येतील बरोबर आहे पहा येथे एक्सची व्हॅल्यू किती आहे मायनस फोर आहे हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय एक्सिस एक्सची ची व्हॅल्यू मायनस फोर आहे म्हणजे मायनस फोर हा पॉइंट येईल इक्वेशन एक्सच्या फॉर्म मध्ये आहे म्हणून वाय एक्सिसला पॅरल येईल म्हणजे हे एक ही लाईन आपण ड्रॉ करू या लाईनचं इक्वेशन काय आहे एक्स इक्वल टू मायनस फोर लिहायचं नाही ते पण बरोबर आहे पण आपल्याला दिलेलं काय आहे एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो हे ही लाईन कोणती आहे एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो प नंतर वाय इक्वल टू वन वायची व्हॅल्यू वन आहे प वायची व्हॅल्यू वन आहे वायच्या फॉर्ममध्ये uh आहे म्हणजे ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरल येईल बरोबर आहे प ही काढली आपण लाईन नंतर एक्सची व्हॅल्यू मायनस वन पॉईंट फाईव्ह पहा मायनस वन पॉईंट फाईव्ह हा मायनस वन आहे आणि मायनस टू आणि मायनस वन या यामधील सेंटर पॉईंट म्हणजे हा किती हा पॉईंट कोणता असणार आहे मायनस वन पॉईंट फाईव्ह हा पॉईंट कोणता आहे मायनस वन पॉईंट फाईव्ह आहे तर एक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे वाय ॲक्सिसला पॅरलल येईल बरोबर आहे या पॉईंटमधून आपण वाय ॲक्सिसला पॅरल लाईन काढू पहा या लाईनचं इक्वेशन काय आहे वाय वाय मायनस वन इक्वल टू झिरो बरोबर आहे हे इक्वेशन या लाईनचं इक्वेशन टू एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो टू एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो आता वायची व्हॅल्यू फाईव आहे आयू प्लस फाईव्ह आहे ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरल येईल बरोबर आहे ही लाईन कोणती आहे थ्री वाय मायनस फिफ्टीन इक्वल टू झिरो या फोर लाइन्स आपण ग्राफ पेपरवर काढलेल्या आहेत आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन प या दोन लाइन्स या पॉईंटमध्ये इंटरसेट होतात या दोन लाईन या पॉईंटमध्ये इंटरसेट होतात हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट हे चार पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत हे पॉईंट आपले वाय ॲक्सिसवरचे आहेत ते घ्यायचे नाही आपल्याला आणि हे एक्स ॲक्सिसवरचे आहेत बरोबर आहे फक्त लाइन्स इंटरसेट होणारे पॉईंट प हा पॉईंट कोणता असणारे हा पॉईंट एक्सची व्हॅल्यू येथे मायनस फोर आहे तर वायची व्हॅल्यू किती येईल वन येईल बरोबर आहे गोर मायनस फोर वन आता हा पॉईंट एक्सची व्हॅल्यू येथे किती आहे मायनस वन पॉईंट फाईव्ह बरोबर आहे गोर एक्सची व्हॅल्यू मायनस वन पॉईंट फाईव आणि वायची व्हॅल्यू किती आहे वन नंतर हा पॉईंट एक्सचे कॉर्डिनेट इथे किती आहेत मायनस वन पॉईंट फाईव मायनस वन पॉईंट फाईव आणि वायचा काय येणार आहे फाईव्ह येणार आहे वायचा फाईव बरोबर आहे प एक्सची व्हॅल्यू येथे मायनस फोर मायनस फोर आणि वायची व्हॅल्यू फाईव एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो अँड वाय मायनस वन इक्वल टू झिरो इंटरसेक्स ॲट पॉईंट कोणता आहे मायनस फोर वन बरोबर आहे मायनस फोर वन माय ही एक लाईन आणि ही एक लाईन नंतर दुसऱ्या दोन लाईन घेऊ आपण वाय मायनस वन इक्वल टू झिरो अँड टू एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो इंटरसेक्ट ॲट मायनस वन पॉईंट फाईव्ह आणि वन टू एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो थ्री वाय मायनस फिफ्टीन इक्वल टू झिरो या दोन लाईन इंटरसेक्ट होतात ॲट पॉईंट मायस वन पॉईंट फाईव्ह अँड फाईव्ह चौथा पॉईंट आपल्याला मिळतोय थ्री वाय मायनस फिफ्टीन इक्वल टू झिरो ही लाईन आणि एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो ॲट मायनस फोर आणि फाईव्ह पहा मायनस फोर आणि फाईव्ह थ्री वाय मायनस फिफ्टीन थ्री वाय मायनस फिफ्टीन ही एक लाईन आणि एक्स प्लस फोर ही एक लाईन या दोन लाईन या पॉईंटमध्ये इंटरेस्टेड झालेले आहेत तो पॉईंट आपण लिहिलेला आहे बरोबर आहे नेक्स्ट नवा प्रश्न ड्रॉ दी ग्राफ्स ऑफ द इक्वेशन्स गिवन बिलो पहा येथे आपल्याला आता इक्वेशनमध्ये एक्स पण आहे वाय पण आहे आतापर्यंत एकच व्हेरिएबल होतं आपल्याला त्यावेळेस त्या लाईन एक्स ॲक्सिसला किंवा वाय एक्सिसला पॅरल होत्या बरोबर आहे आता येथे एक्स आहे आणि वाय आहे म्हणजे हे इक्वेशन म्हणजे या लाईन्स एक्सला किंवा वायला पॅरल नाहीत तर आपल्याला येथे एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत कशा घ्यायच्या पा पहा प्रथम आपण ही लाईन ड्रॉ करू ग्राफ पेपरवर एक्स प्लस वाय इक्वल टू टू हे एक लाईनचं इक्वेशन आहे यावरून वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला देअर फोर वाय इक्वल टू टू मायनस एक्स मिळेल बरोबर आहे हे एक्स या साईडला मायनसमध्ये येतील वेन एक्स इक्वल टू झिरो आता झिरो वन टू मायनस वन दोन चार दोन तीन रीडिंग आपल्याला मनाने घ्यायच्यात पाय या इक्वेशनवरून आपण वायची व्हॅल्यू काढलेली आता आपण एक्सची रिडिंग झिरो घेऊन पाहू तेव्हा वायची काय येईल ती रिडिंग घ्यायची आपल्याला म्हणजे एक पॉईंट मिळेल आपल्याला नंतर एक्सची रिडिंग आपण वन घेऊ मायनस वन असे दोन तीन रिडिंग आपल्याला घ्यायचे आहेत जर एक्सची व्हॅल्यू आपण झिरो घेतली देन वाय इक्वल टू पहा एक्सची व्हॅल्यू झिरो घ्यायची आपल्याला टू मायनस झिरो होईल बरोबर आहे म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल टू येईल म्हणजे पॉईंट कोणता मिळेल आपल्याला पहा एक्सची व्हॅल्यू झिरो घेतली तर वायची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला टू मिळते फे, सपोज वे व्हेन एक्स इक्वल टू वन घेऊ आपण जर एक्सची व्हॅल्यू जर वन घेतली आपण वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला देन वाय इक्वल टू टू मायनस एक्स टू मायनस एक्सची व्हॅल्यू वन घ्यायची आपल्याला टू मायनस वन म्हणजे वन म्हणजे वायची व्हॅल्यू वन मिळते एक्सची वन घेतली तर वायची व्हॅल्यू वन मिळते म्हणजे वन कॉमॉ वन म्हणजे हा एक पॉईंट मिळतो आपल्याला दोन आपल्याला चार पॉईंट काढायचे आहेत वेन एक्स इक्वल टू टू घेऊ आपण आता पहा या व्हॅल्यू आपल्याला आपल्या मनाने घ्यायच्या आहेत यावरून वायच्या व्हॅल्यू आपल्याला या व्हॅल्यू पुट करून काढायचे कर आहेत झिरो घेतली वन घेतली आता टू घेऊन पाहू देन वाय इक्वल टू टू मायनस एक्स आहे टू मायनस एक्स एक्स म्हणजे टू म्हणजे टू मायनस टू म्हणजे काय होईल झिरो होईल त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू आपण जर टू घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते या इक्वेशनवरून झिरो मिळते बरोबर आहे तीन झालेले आहेत रिडिंग चौथी एक रिडिंग घेऊ आपण वेन एक्स इक्वल टू मायनस वन घेऊ आपण देन वाय इक्वल टू टू मायनस एक्स आहे म्हणजे टू मायनस एक्सची व्हॅल्यू मायनस वन म्हणजे टू मायनस मायनस वन बरोबर आहे म्हणजे टू प्लस वन होईल बरोबर आहे टू प्लस वन म्हणजे थ्री होईल म्हणजे पॉईंट कोणता येईल एक्सची व्हॅल्यू मायनस वन आणि वायची व्हॅल्यू थ्री लू थ्री हे चार पॉईंट आपण काढलेले आहेत बरोबर आहे म्हणजे हे चार पॉईंट या लाईनवर आहेत पायी असा असा टेबल तयार करायचा आपल्याला एक्सची व्हॅल्यू घेतली आपण वायची घेतली आणि पॉईंट घेतलेला आहे बरोबर आहे पहा असा एक टेबल तयार करायचा आपल्याला चार रिडिंगचा पहा एक्सची व्हॅल्यू आपण झिरो घेतली तर वायची व्हॅल्यू टू आली म्हणजे तो पॉईंट आपला झिरो आणि टू झालेला आहे बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू आपण वन घेतली तर वायची व्हॅल्यू वन मिळाली म्हणजे दुसरा पॉईंट आपला वन कॉमा वनचा झालेला आहे एक्सची व्हॅल्यू टू आहे तर वायची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे पॉईंट मिळतोय टू कॉमा झिरोचा एक्सची व्हॅल्यू मायनस वन घेतली तर वायची व्हॅल्यू थ्री येते म्हणजे पॉईंट कसा आहे मायनस वन आणि थ्री आता हे चार पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत बरोबर आहे हे चार पॉईंट आपल्याला येथे इंडिकेट करायचे आहेत ग्राफवर म्हणजे त्यामधून एक लाईन काढायची म्हणजे ती लाईन म्हणजे ही लाईन असणार आहे पा झिरो आणि टू एक्सची व्हॅल्यू झिरो तर वायची व्हॅल्यू टू म्हणजे हा पॉईंट येईल नंतर एक्सची व्हॅल्यू वन तर वायची व्हॅल्यू वन पहा एक्सची व्हॅल्यू वन तर वायची व्हॅल्यू वन एक्सची व्हॅल्यू वन वायची व्हॅल्यू वन हा पॉईंट येईल बरोबर आहे एक्सची टू आहे वायची झिरो आहे पहा एक्सची व्हॅल्यू टू तर वायची झिरो म्हणजे हाच पॉईंट येईल नंतर चौथा पॉईंट मायनस वन थ्री एक्सचा मायनस वन तर वायचा प्लस थ्री म्हणजे हा पॉईंट येईल हे चार पॉईंट आपण काढलेले आहेत ते आपण जॉईन करून घेऊ ते चारही पॉईंट एकाच लाईनवर आलेले पाहिजेत जर चारही पॉईंट एकाच लाईनवर येत असतील तर आपण काढलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत जर एका लाईनवर येत नसतील तर आपल्या व्हॅल्यू चुकलेले आहेत प ही एक लाईन आपण ड्रॉ केलेली आहे एक्स प्लस वाय इक्वल टू टू ही लाईन कोणती आहे एक्स प्लस वाय इक्वल टू टू या लाईनचा ग्राफ काढू पहा आता ही लाईन आपल्याला ग्राफ पेपरवर काढायची आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी काढून घेतलेले आहेत स्केल पण लिहिलेला आहे वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट ऑन बोथ ॲक्सिस पहा यावरून आपण वायची व्हॅल्यू काढू देअर फोर मायनस वाय इक्वल टू हे थ्री एक्स या साईडला मायनस थ्री एक्स होतील बरोबर आहे दोन्ही साईडला मायनस मायनस असल्यामुळे कॅन्सल होईल म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल थ्री एक्स मिळेल म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू घेतली आपण त्याची ट्रिपल केली तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळते बरोबर आहे आता आपण चार पॉईंट्सचे लोकेशन काढू फेन एक्स इक्वल टू झिरो पहा एक्सची व्हॅल्यू आपण झिरो घेतली देन वाय इक्वल टू थ्री इंटू झिरो थ्री इंटू झिरो म्हणजे झिरोच मिळेल बरोबर आहे म्हणजे पॉईंट कोणता मिळेल आपल्याला झिरो झिरो मिळेल आता वेगळी व्हॅल्यू घेऊ आपण वेन एक्स इक्वल टू वन देन वाय इक्वल टू थ्री एक्स एक्स एक्सची व्हॅल्यू आपण वन घेतली म्हणजे ऐवजी येथे वन फूट करू आपण त्यावेळेस वायची व्हॅल्यू आपल्याला थ्री मिळेल बरोबर आहे म्हणजे पॉईंट कसा मिळतोय आपल्याला एक्सची वन तर वायची थ्री वन कॉमा थ्री आता वेन एक्स इक्वल टू मायनस वन घेऊ देन वाय इक्वल टू थ्री एक्स एक्सची व्हॅल्यू मायनस वन म्हणजे मायनस वनने मल्टिप्लाय करणार तर मायनस थ्री येईल बरोबर आहे म्हणजे मायनस वन मायनस थ्री ही एक्सची व्हॅल्यू ही वायची व्हॅल्यू एक्स आणि वाय चार पॉईंट घेऊ आपण वेन एक्स इक्वल टू टू देन वाय इक्वल टू काय होईल थ्री एक्स थ्री इन टू टू म्हणजे काय होईल थ्री इंटू टू म्हणजे सिक्स म्हणजे पॉईंट कसा मिळतो आहे आपल्याला टू कॉमा सिक्स पहा हे चार पॉईंट आपण काढलेले आहेत बरोबर आहे याचा एक टेबल तयार करू आपण पहा एक्स वाय आणि पॉईंट झिरो झिरो आहे एक्सची झिरो वायची झिरो पॉईंट टायर होतो आहे झिरो कॉमा झिरो एक्सची वन वायची थ्री वन थ्री पॉईंट टायर होतो आहे वन कॉमा थ्री एक्सची मायनस वन तर वायची मायनस थ्री पॉईंट मायनस वन मायनस थ्री एक्सची टू घेतली वायची सिक्स तर पॉईंट तयार होईल आपला टू कॉमा सिक्स पहा आता हे चार पॉईंट आपल्याला मिळाले आहेत हे चार पॉईंट आता आपण ग्राफ पेपरवर काढू पहा पहिला पॉईंट झिरो झिरो आहे झिरो झिरो म्हणजे हा पॉईंट असतो नंतर वन आणि थ्री एक्स चा वन घ्यायचा आहे तर वायचा थ्री घ्यायचा आहे म्हणजे हा पॉईंट प्लस थ्री बरोबर आहे नंतर एक्सचा मायनस वन घ्यायचा आहे वायचा मायनस थ्री घ्यायचा आहे एक्सचा मायनस वन तर वायचा मायनस थ्री पहा एक्सचा मायनस वन आणि वायचा मायनस थ्री आपल्याला नाइन्टी मॅच करायचे तसे म्हणजे हा पॉइंट येतोय बरोबर आहे काटकोणामध्ये येथे इंटरसेट होईल तो पॉईंट नंतर चा टू तर वायचा सिक्स चा टू तर वायचा सिक्स म्हणजे प्लस सिक्स आहे चा टू आणि वायचा हा प्लस सिक्स म्हणजे हा पॉईंट येईल प हे चार पॉईंट आपल्याला ड्रॉ करायचे आहेत एकाच लाईनमधून पास झाले तर आपण काढलेली लाईन बरोबर आहे प एकाच लाईनमध्ये यायला पाहिजेत एकाच लाईनवर हे चारही पॉईंट आहेत म्हणजे आपण काढलेल्या रीडिंग बरोबर आहेत ही लाईन कोणती होईल थ्री एक्स मायनस वाय इक्वल टू झिरो या थ्री एक्स मायनस वाय इक्वल टू झिरो पहा असं इक्वेशन लाईनचं लिहायचं आहे आपल्याला इथे पहा ही लाईन आपल्याला ग्राफ पेपरवर काढायची आहे त्यासाठी आपण यावरून या वायची व्हॅल्यू काढू देअर फोर वाय इक्वल टू हे वन हे टू एक्स या साईडला मायनस होतील बरोबर आहे वन मायनस टू एक्स वायची व्हॅल्यू ही येईल आपल्याला वेन एक्स इक्वल टू झिरो झिरो वन मायनस वन हे फिक्स पॉईंट एक्सचे घ्यायचे आपल्याला वेन एक्स इक्वल टू झिरो देन वाय इक्वल टू काय होईल येथे एक्सची व्हॅल्यू झिरो पुट करू म्हणजे वन मायनस टू इंटू झिरो पहा म्हणजे वन हे मायनस टू इंटू झिरो म्हणजे झिरो होईल म्हणजे वायची व्हॅल्यू वनच मिळेल आपल्याला बरोबर आहे म्हणजे पॉईंट कसा येईल आपला एक्सची झिरो तर वायची वन हाय पॉईंट होईल आता वेन एक्स इक्वल टू वन घेऊ आपण देन वाय इक्वल टू वन मायनस टू इन टू वन इक्वल टू वन मायनस टू होईल वन मायनस टू म्हणजे मायनस टू प्लस वन म्हणजे मायनस वन होईल म्हणजे पॉईंट कसा मिळेल आपल्याला एक्स एक्सची व्हॅल्यू वन तर वायची मायनस वन तिसरा पॉईंट घेऊ आपण वेन एक्स इक्वल टू मायनस वन देन वन मायनस टू एक्स एक्सची व्हॅल्यू मायनस वन येथे पुढ करणार आपण वायची व्हॅल्यू काढण्यासाठी प वन हे मायनस मायनस प्लस होईल आणि टू इंटू टू टू इंटू वन म्हणजे टू म्हणजे हे थ्री होईल बरोबर आहे म्हणजे पॉईंट कसा मिळेल आपल्याला एक्स एक्सची व्हॅल्यू मायनस वन आणि वायची व्हॅल्यू थ्री हा एक पॉईंट मिळतो आहे वेन एक्सची व्हॅल्यू आपण टू घेऊ आता देन वाय इक्वल टू वन मायनस टू एक्स वन मायनस टू एक्सची व्हॅल्यू एक्स म्हणजे टू घेणार आपण आता वन मायनस फोर म्हणजे काय होईल मायनस फोर प्लस वन म्हणजे मायनस थ्री पहा हे चार पॉईंट मिळाले आपल्याला टेबल तयार करू आपण एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय एक्स एक्सची झिरो तर वायची वन पॉइंट आहे झिरो कॉमा वन एक्स एक्सची वन वायची मायनस वन पॉइंट होईल वन मायनस वन एक्स एक्सची मायनस वन वायची थ्री पॉईंट आहे मायनस वन थ्री आणि एक्स एक्सची टू घेतली तर वायची मायनस थ्री पॉईंट होतोय टू कॉमा मायनस थ्री पहा हे चार पॉइंट आपण लाईनवर प्लेस करू आता पहा पहिला अंक एक्ससाठी घ्यायचा आहे दुसरा अंक वायसाठी घ्यायचा आहे आपल्याला एक्स झिरो वायची वन एक्सी झिरो आहे वायची वन म्हणजे प्लस वन हा पॉइंट येईल तो पॉइंट फक्त साईडला आपण गोल केलेला आहे पण हा पॉईंट येथेच दिलेला आहे आपण एक्स सी वन वायची मायनस वन एक्स सी वन घेतली तर वायची मायनस वन म्हणजे हा पॉईंट येईल एक्सची मायनस वन तर वायची थ्री एक्स एक्सची मायनस वन वायची प्लस थ्री म्हणजे हा पॉईंट आहे एक्स टू तर वाय मायनस थ्री म्हणजे हा पॉईंट टू आणि मायनस थ्री पहा हे चार पॉईंट आपण जॉईन करून घेऊ म्हणजे दिलेली लाईन आपण काढलेली आहे पहा याप्रमाणे आपण कोणती लाईन काढली टू एक्स प्लस वाय इक्वल टू वन टू एक्स प्लस वाय इक्वल टू वन पहा सर्व ग्राफ काढण्यासाठी मी पेनाचा वापर केलेला आहे तुम्ही पेन्सिलचा वापर करा व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेन वापरलेला आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद